कसं मिळणं असतं? म्हणून मी सांगतो, प्रेम करायचं झालं ना उगा चिल्लर करू नका, प्रेम करायचं झालं तर मजनू सारखं प्रेम करा। त्याला तुटून प्रेम करणं म्हणतात ते मजनूच। त्याला दुसरं काही सुचत नव्हतं, ते दिवस रात्र लायला 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 लायला, उठताना लायला, झोपताना लायला, बसताना लायला 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 लायला, त्याला काय लायलाच, इतकं 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 नाव त्याला काही नाही हो। परमेश्वर तो चिन्हार कसला भोगताय हा? लायला कोण देवी निर्माण झाली? म्हणजे माझं यांनी एवढा वेळ नाव घेतलं असतं तर 12 वेळा मी प्रसन्न झालो असतो। असली कसली भक्ती, त्याला दुसरं काही सुचतच नाही, फक्त लायला। अहो त्या परमेश्वरने विचार केला, कसा आहे तो बघाव तरी मजनू हा, कसली भक्ती करतोय लायलाची। तुम्ही गफलत करतो आपण, भक्तीचा अर्थ माहिती आहे? भक्तीचा अर्थ आहे सर्वस्पर्शी प्रेम, प्रेमच पण सर्वस्पर्शी, त्यात माझं तुझं राहिलेलं नसतं। जे मीरेनं कृष्णावर केलं, जे राधेनं कृष्णावर केलं, ते प्रेमच होतं, पण ते इतकं सर्वस्पर्शी होतं मग ती मीरेच्या प्रेमाची भक्ती झाली, राधेच्या प्रेमाची भक्ती झाली। तुम्हाला काय व्हायचं आहे? ते व्हायचं आहे ना त्या ध्येयाची एवढं एवढी एवढं एवढं प्रेम करा की दुसरं काय सुचताच कामा नाही। सर्वस्पर्शी प्रेम त्या ध्येयावर, म्हणजे त्या ध्येयाची भक्ती। आणि ज्यावेळी अशी भक्ती ध्येयाची कराल ना, अहो देव प्रसन्न होतो। तुमचं ध्येय काय बात आहे येणार? असं तुटून तुटून सर्वस्पर्शी प्रेम, जसं मजनू करत होता, देवाला वाटलं कसं आहे बघाव तरी, आणि डायरेक्ट देव आला ना प्रसन्न होऊन, त्याच आपलं लयला लयला चाललंय। मग देवाने सांगितलं, अरे मी आलोय। कोण? अरे मी परमेश्वर आहे। मग मी काय करू? अरे मी 12 वर्ष लोक तपश्चर्या करतात तरी येत नाही, मी तू न बोलावता आलोय। मग मी काय करू? अरे तू त्या लयल्याचा जेवढा जप करतो तेवढा माझा केला असता तर वाटेल ते दिला असत, लयला देणार का? अरे लैले पशी काय, मी आलोय साक्षात, मी आलोय। तू लैला आहे का? माघारा गेला हो देव, त्याला डिव्होशन म्हणतात, त्याला झोकून देणं म्हणतात। तुमच्या ध्येयाप्रत ते झोकून देणं घडायला हवं, ते डिव्होशन घडायला हवं, तेव्हा तेव्हा